क्रमांक 62 राज्यामध्ये हायब्रिड एन्युटी योजनेअंतर्गत रस्ते व पूल बांधकाम प्रकल्पातील शासनाने जी तरतूद केली त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु विशेषतः आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या मतदारसंघामध्ये जी कामं सुरू आहे ती कामं जवळपास 4-5 कामामध्ये ही जी कंपनी आहे या कंपनीने 1000 कोटीचे कामं सुरू आहे अध्यक्ष महाराज। त्यांनी विशेषतः जिल्ह्यामधील खेडी ते गोंडपिपरी मार्ग, हिवरा ते दरूर ते विठ्ठलवाडा मार्ग या सगळ्या कामावर जवळपास 11000 कोटीची तरतूद शासनाने केलेली आहे, परंतु कंत्राटदारांनी विशेषतः SRK अँड कन्स्ट्रक्शन कंपनी व गुरुबक्षणी कंपनी यांनी रस्त्याच्या बाजूला खड्डेच खड्डे खोदून ठेवल्यामुळे सार्वजनिक लोकांना जाण्या येण्यासाठी अत्यंत त्रास होऊन राहिलेला आहे। 2-3 ॲक्सिडेंट झाले, 2-3 लोकांचे तिथं बळीसुद्धा गेलेले आहे। त्याबद्दल मी शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो की ताबडतोब या संबंधामध्ये कारवाई करून आणि शिल्लक असलेला जे निधी आहे ते सुद्धा देण्याची यावेळेस सूचना द्यावी अशी मी आपल्यामार्फत विनंती करतो। त्याचप्रमाणे बाब क्रमांक 65 याच्यामध्ये जे काही तरतूद केलेली आहे विशेषतः महसूल विभागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये गोंडपिपरी नावाचं एक सबडिव्हिजन तयार झालं 2014 त्या सबडिव्हिजनला SDO ऑफिससाठी बिल्डिंगची कमतरता आहे, ती बिल्डिंग मोडकळीस आलेली आहे। तरी मी या आपल्या माध्यमातून या महसूल विभागाची इमारत ताबडतोब पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावा याप्रसंगी विनंती करतो। आत्ताच आमचे गजबे सदस्य बोलले होते की संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या योजनेसाठी जी शासनाने तरतूद केलेली आहे ती 600 ते 1000 रुपये केले, परंतु ते पैसे अजूनपर्यंत 3-3 महिने 4-4 महिन्याला मिळतात। माझी सभागृहाला विनंती आहे की 1000 रुपये आजच्या या काळामध्ये महागाईच्या काळामध्ये कमी पडतात, ते 2000ची तरतूद करावी आणि प्रत्येक महिन्याला या सगळ्या निराधार लोकांना त्याचे पैसे मिळावे या संबंधामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। पाणी पुरवठ्या संबंधामध्ये अध्यक्ष महाराज की आपण बाब क्रमांक 180 पाणी पुरवठ्यासाठी फक्त जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यासाठी एक काही 20 कोटीची तरतूद केलेली आहे। त्यांच्या वेतनासंबंधामध्ये किंवा सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यासंबंधामध्ये काही बोलायचं नाही आहे, परंतु अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा योजनेची फार वाईट परिस्थिती आहे। विशेषतः आमच्या मतदारसंघामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत रिजनल पाणी पुरवठा योजना आहे, त्या योजना 10-10, 12-12, 15-15, 20-20 गावाच्या योजना आहे आणि खरं पाहिलं तर एक पण गावाला पाणी पुरवठा होत नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये या योजना सगळ्या बंद करायच्या आणि प्रत्येक गावाला एक एक पाणी पुरवठा योजना करायची ही शासनाची योजना होती, परंतु त्या योजनेच्या संबंधामध्ये अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही। विशेषतः अनेक अशा जुन्या योजना आहे त्या योजनांमध्ये पाईपलाईन इतके खराब झालेले आहे, ते पाईपलाईनसुद्धा दुरुस्त करण्यासाठी या विभागाने आपलं काम केलं पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महाराज ज्युती नावाचा एक तालुका आहे, आदिवासी बहुल तालुका आहे आणि एकदम डोंगराळ प्रदेशामध्ये गेलेला तालुका आहे, तिथं पाण्याचा स्रोत मिळत नाही। खरं पाहिलं तर जे लोकसुद्धा तिकडे जात नाही। तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो या सगळ्या भागामधील पाण्याच्या व्यवस्थेसाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करावा। मध्यंतरी एका सदस्यांनी विचार मांडले की 55 लिटर आणि 65 लिटर, खरं पाहिलं तर ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा शहरी भागातील लोकांसारखेच 65 लिटर पाणी पुरवठ्यासाठी योजना कराव्या अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। थांब, इथं थांबतो, धन्यवाद। कालिदास कुळमकर।